तर मित्रांनो, इथे अर्चनाची ड्रायव्हिंग क्लासेस मी घेतोय. बस ब्रेक फ्रंट हे कर. ओके, करेक्ट. आता जाऊ दे, हळूच सोड क्लच. बघा गाडी चालवते अर्चना, गाडी चालवते. हो, चालू आहे. स्लो घे, स्लो घे. क्लच नाही, हो, न्यूट्रल आहे. हो, तिकडे इकडे रिव्हर्स, परफेक्ट. बस ते इथे अर्चनाचं आज ड्रायव्हिंग लेसन्स झालेले आहेत. फर्स्ट टाइम विदाउट एनी प्रॉम्प्ट सगळं एकदम ॲक्युरेटली तू केलं आहेस, म्हणजे ब्रेकिंग, क्लच सिस्टम एकदम परफेक्टली केलं आहेस. तर कसं वाटतंय तुला? मला मज्जा आली. आधी तर मी सुरू करताना, ॲक्च्युली काल आम्ही सुरू केलेलं ना. हो, काल चालू केलं, पण त्यावेळेस फक्त चालू करून दिली तिला. ती वाटत होती खूप. मी ना चावी फिरवत होते गाडी ऑन करायला, ना क्लच सोडत होते. कोणत्याही परिस्थितीत मी क्लच वरून पायच नव्हते काढत. पण आज थोडस काल आहे ना, काय झालं, ऍक्सिडेंटली गाडी अशी तिरपी गेली आमच्या नव्या गाडीकडे. तर मी घाबरून जोरात ब्रेक दाबला आणि तेव्हापासून मला कॉन्फिडन्स आला की इफ एनिथिंग गोज रॉंग जस्ट ब्रेक दाबा. म्हणून मी त्या कॉन्फिडन्सनी बसले आणि आज जसं मला कळालं की मला चालवता येते, मी इतके राऊंड मारले मला उतरायचंच मन करेना. पण ठीक आहे, आता अंधार झाला आहे आणि थोडे किचनची कामं पण आहेत, तर उद्या मी जाणार गावात, घेऊन जाणार गाडी. तर मग हॅपी आहेस ना आजचा? खूप मस्त, मोठी गोष्ट शिकले मी आज. गुड गुड, चालेल. तर इकडे आपली आजी पण आलेली आज. त्यांचं टॉपिक चालू आहे गाडी कशी चालवली. जरी गाडी सुटली ना तरी थांबू शकते आता. आता आजी नेक्स्ट टाइम ज्या वेळेस गाडी चालवेल ना, तर अर्चनाच बसेल आणि तू मागे बस एकदम निवांत. ती तुला रांजणगाव इकडे तिकडे कुठे पण फिरायला घेऊन जाईल. त्या बोलतात लगेच नको, चांगली येऊ दे तुला, मग जाऊ. हे बघा आपलं घर, फार्म हाऊस ॲट अंजनापूर. सकाळपासूनच सगळं, आता इव्हनिंग पर्यंत सगळी साफसफाई चालली होती घरातली, पूर्ण झाडू पोछा आणि यु नो सराउंडिंग सगळं जे काय होतं ते क्लीन करायचं होतं. तर त्या प्रोसेसमध्ये आज पूर्ण दिवस गेलाय. म्हणजे एक मोठं आपल्या घरात पूजा होणार आहे वास्तुशांतीची आणि जागरण गोंधळ. सो दॅट इज ऑन 4th March. सो त्यासाठी एवढं सगळं हे चाललं आहे. बाय द वे, जे काय आम्ही आता पेंटिंग केलं होतं लास्ट टाईम, तुम्ही आमचा ओल्ड ब्लॉग बघितलाच असणार आहे, तर त्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवलेलं की पेंटिंग झालं आहे. त्यानंतर मग आम्ही परत मुंबईला गेलो. आता मुंबईवरून परत इथे गावी आलो आहे गाडी घेऊन. ते पण तर गाडीचा व्लॉग, आमचा जो ओल्ड व्लॉग आहे ते नसेल बघितला तर प्लीज गो अहेड अँड वॉच दॅट व्लॉग. मी तुम्हाला इथे आय बटन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि तो व्लॉग बघू शकता. तर ज्या दिवशी आम्ही कारची डिलिव्हरी घेतली त्याच दिवशी आम्ही इकडे गावी आलो. गोष्ट म्हणजे बरं वाटतंय आज की अर्चनाने फायनली, म्हणजे यु नो काल इतकी घाबरत घाबरत ती गाडीचं ते जे स्विच होतं, म्हणजे इंजिन सुद्धा स्टार्ट करायला घाबरत होती, पण आज तिने इंजिन स्टार्ट करून त्यात अजून तिने जे फर्स्ट गिअर आणि रिव्हर्स ह्या दोन्ही पण आज शिकलेली आहे. आज विदाउट एनी फिअर शी डिड द बेस्ट जॉब. सो क्वाईट प्राऊड ऑफ हर, कारण ती एकदम क्विक लर्नर आहे. सो ऑन दॅट फ्रंट येस, यू ओ ॲप्रिसिएशन. सो टाया. ओके, सो आता एवढं सगळं झाल्यानंतर उद्या आपलं जे असणार आहे ते आहे शॉपिंग. सो शॉपिंग पार्ट तुम्ही तर बिलकुल मिस नका करू, कारण आपण जाणार आहोत संगमनेरला. ठीक आहे, तर मग ॲज युजली जसं तुम्हाला सांगितलेलं की आपल्या घरी आता 4 तारखेला प्रोग्राम होणार आहे, 4th March, दॅट इज ऑन सॅटर्डे. जागरण गोंधळ ॲज वेल एज वास्तुशांतीचं आपल्या घराचं पूर्ण काम झालेलं आहे, तर मग त्याच्या त्यानिमित्त आपल्याला पूजा करायची. त्यासाठी आज आपण चाललो आहोत संगमनेरला फॉर शॉपिंग पर्पज. भरपूर काय ब्राह्मणांनी काही यादी दिलेली आहे, काही लिस्ट दिलेली आहे काय आणायच्या वस्तू. ओवरऑल तुम्हाला आज पूर्ण कळेल की आज आम्ही काय घेतो आहे काय नाही. सो ट्रॅव्हल विथ अस, कम अँड जॉईन अस. अँड ठीक आहे, पुढे भेटूया आपण, तोपर्यंत स्टे ट्यून. व्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघायला नक्कीच विसरू नका. चलो, वेल तर आपण आता चाललो आहोत आणि निघतो आहे लगेच. आणि विसरू नका की आपण जे ट्रॅव्हल करतो आहे ते आपल्या SUVs म्हणजेच मारुती सुझुकी ब्रेझामध्ये चाललो आहे. सो याचं राईड क्वालिटी आणि ते एक नंबर आहे, मजाच येते. चला, उशीर नको व्हायला, त्यामुळे आपण निघूया. बाय.
तर आपण आता इथे आलो तळेगावला. इथे बाजार आहे, आज खूप मोठा बाजार आहे. तर बाजारात सगळं काही भाजीपाला असो किंवा काही पण एसेन्शियल्स असतात ते सगळं इथे मिळतं. बघा इथे भेळ. अर्चना कर ना काही. तर इथे आपली शॉपिंग झालेली आहे, हे बघा. मित्रांनो आपण आता इथे आलो आहोत संगमनेर टेक्सटाईल मार्केटमध्ये. इथून आपण आता करणार आहोत आपलं जे काय खरेदारी करायची ती. इकडे असं खासियत आहे की यू गेट एव्हरीथिंग इन अ गुड क्वालिटी ऑफ क्लोथ्स. सो लेट्स सी काय आहे तिथे. आतमध्ये जाऊन आपण घेऊया, नंतर भेटूया. हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज आहे फ्रायडे, डे बिफोर पूजा, आणि आपण आता चाललो आहोत आपल्या माणसांना घ्यायला. ओके, तर आता आपण चाललो आहोत प्रशांतला, भारतीला आणि आईंना घ्यायला, जे की इथे आलेले तर आता शिर्डीला. गुड मॉर्निंग. तर तिकडे जाऊन भेटूया. गुड मॉर्निंग रेजा. फाय टू टेन मिनिट्स आपण पोहोचणार आहोत शिर्डीला. तर काल जे आम्ही संगमनेरवरनं जे काही शॉपिंग केलं त्या दरम्यानमध्येच आमचा जरा माझा मोबाईल पूर्ण डेड झालेला, त्यामुळे मला जास्त काही शूट करता नाही आलं. आणि रात्री यायला सुद्धा इतका लेट झालेला की पुढे मग काय मी क्लोजरच नाही देऊ शकलो आपल्या या त्या लास्ट ब्लॉगला. आपण आलो आहोत आता शिर्डी जवळच्या परिसरात. हे ऍक्च्युली शिर्डीज आहे, इथून मंदिर थोडस आहे अजून आय थिंक अर्धा किलोमीटर दूर आहे. या हे प्रॉपर शिर्डी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. इथे बघा, दिसतंय का तुम्हाला, ही मम्मी, ही भारती आणि हा प्रशांत. तर इथे प्रशांत आला आणि कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या नवीन फोन बद्दल. येस, लुझिंग वन मोबाईल. सेकंड मोबाईल आहे, आय नो त्याचं दुःख म्हणजे एकदम टफ असतं. बट आपल्या गाडी सोबतच त्याचा फोन पण आला त्या दिवशी, चालला ना सेम डे. सो येस, आणि इथे आहोत आपण आता शिर्डीला. इथे बघा श्री साईबाबा मंदिर एरिया. मला दाखवतो बाहेरून थोडासा परिसर. ते हे आहे आपली इथे गाडी आणि हे आहे शिर्डी. खास तुमच्यासाठी मी पहिले तुम्हाला कळस दाखवतो. इकडे पेरू घेत आहेत, आपल्याला पेरू घ्यायचे होते त्यामुळे तुम्हाला कळस दाखवतो आपण. तर आपण आता आलो शिर्डीमध्ये आणि इथून तुम्हाला जसं दिसत असणार आहे इथे आपला कळस आहे बघा. सकाळची जास्ती गर्दी नसते. तर इथे बघा तुम्ही, साईबाबाचं लाईव्ह दर्शन चालू आहे आता इथे. हे बघा, दर्शनासाठी तुम्हाला इथे व्ह्यू दाखवतो. हे आपलं कळस. तर आपण आता जाऊयात घरी, कारण आपले पहिले पाहुणे आलेले आहेत जे की आई प्रशांत आणि भारती आहेत. आणि बिकॉज ऑफ देम आज आपल्याला शिर्डी यायला मिळालं, ते पण आपल्या नवीन गाडीसोबत. सो फॉर्च्युनेट आहोत. ओके, तर आपण आपल्या घरी प्रयागला आलो आहोत परत. प्रशांत, भारती, आई सगळे आलो. तर आता आलेला आहे जेसीबी आपल्याकडे. शेणखत उचलायचं आहे खरं तर. बघा, हे आहे खत, म्हणजे काउडंग प्लस ऑल द डंग्स. वी कॅन कॉल इट एज मॅन्युअर. पप्पा बोलतायत मला मॅन्युअर बोल. करेक्ट आहे. सो दिस मॅन्युअर विल बी यूज फॉर आर नारियल का झाड. पाणी पिण्याचा टँकर आलेला इथे. जेसीबी अजून चालू आहे आणि इथे प्रोग्रामच्या वाईप चालू झाली आहे, कारण आले आहेत मंडप लावण्यासाठी आणि सामान खाली करायचं काम चालू आहे.
आणि मी ॲटलीस्ट स्टार्ट केलं आहे तोरण लावून. इथे सगळं पूजेचं सामान आहे. इथे फरशी वगैरे क्लीन करून झालं आहे. एक पार्ट आला आहे. आणखीन पाच पार्ट, पाच चौरंग जमा करायचे. तर आपल्या इथे आता कुकिंगचं काम चालू झालं आहे. तर इथे सगळं स्वयंपाक होणार आहे उद्याच्या पूजेसाठी. आपल्याकडे गुरु आलेले आहेत आज आणि त्यांची पूजेची मांडणी चालू आहे. ऑलरेडी दोन मांडण्या झालेल्या आहेत. इथे स्त्री आहे. ते मम्मीने हे होमासाठी सारवण घेतलं आहे. ही होमाची तयारी आहे. ॲक्च्युली उद्या आहे पण इथे पूर्वतयारी चाललेली आहे. हां, इथे बघा सगळं चालू आहे. इथे गणपती बाप्पांची प्रतिमा रेडी आहे. ठीक आहे, तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. थँक्यू फॉर वॉचिंग आवर ब्लॉग. आणि आदित्य अचना ब्लॉग जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर गो अहेड सबस्क्राईब आवर चॅनल आदित्य अचना ब्लॉग्स. सो बाय बाय, टेक केअर, टेक केअर ऑफ युअर फॅमिली अँड युअर सेल्फ. बाय.